नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती प्रकारे तुम्ही थमनेलमध्ये बघताय आता आपल्याला माहीत आहे की आज दिनांक आहे आठ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन तर आजच्या दिवशी काय झालेलं आहे बरेचसे जिल्हा परिषदेचे निकाल जे पेंडिंग होते बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे क्वेश्चन येत होते डेली की कधी लागणार कधी लागणार तर बघा बऱ्याचशा झेडपीचे जे, जे निकाल आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचे त्याच्या रिलेटेड सर्व अपडेट आहे ती माझ्या मी टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेली आहे ओके तर तुम्हाला काय करायचं आहे निकाल तुम्हाला ज्या पोस्टसाठी तुम्ही भरलेला आहे ओके जी काही पोस्ट असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं संबंधित जी जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती जाऊन जे काही तुमची झेड पीची वेबसाईट असेल त्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि त्या अपडेट चेक करत राहा जे काही अपडेट असतील त्या तुम्हाला संपूर्ण काय असतील त्याच वेबसाईट म्हणजे जे पीच्या साईटवरती मिळत जाईल फक्त टेलिग्राम चॅनलवरती अवलंबून राहू नका ओके टेलिग्राम माझा पण आहे ग्रुप मी अपडेट टाकत असतो पण त्याच्यानंतर मी एक, एक, एक माझ्या याच्यामध्ये कमेंट पण असते की सर निकाल कसा डाउनलोड करायचा तर तुमचं कर्तव्य आहे तुम्हाला कसं निकाल पण डाउनलोड करता आला पाहिजे प्रत्येक जिल्ह्याचं कसं होते काही काही जिल्ह्याचं कधी कधी सुटून जाते किंवा काय कोणत्या कोणत्या पोस्ट अशा असतात की लक्षात राहत नाही तर मी कसं माझं काम असतं की अपडेट देणं त्याच्यानंतर जशी मी अपडेट दिली तुमचं ना काम आहे की तुम्हाला त्या संबंधित जेडपीच्या वेबसाईटवरती जाऊन तो निकाल डाउनलोड करणे तर ती प्रोसेस पण मी तुम्हाला सांगणार आहे कारण मला विद्यार्थ्यांच्या कमेंटवरून असं वाटतंय की त्यांना निकाल कसा डाउनलोड करायचं हे पण कळत नाहीये तर मी ते संपूर्ण आता तुम्हाला स्टेप इथे समजून सांगणार आहे अगदी शॉर्ट व्हिडिओ असेल दोन मिनिटामध्ये आपण सर्व गोष्टी कव्हर करू तर कोणत्या कोणत्या पोस्टचे निकाल आलेले आहेत ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस पण सांगेल तुम्हाला रिझल्ट कसा बघायचा कसा डाउनलोड करायचा आणि जेड डीव्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन डीव्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओके तर ते कधी होतील याचं संपूर्ण आपण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो एक एक प्रोसेस तुम्हाला काय करायचं आहे आधी आधी तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती या जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कसं करायचं तुम्हाला टेलिग्राम ग्रुप हा जॉईन करू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाईल ओके आणि कुठला पण कमेंट करण्याआधी यूट्यूबवरती तुम्हाला काय करायचं आहे आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुमची जी कमेंट असेल ती वरती येणार टॉपवरती कारण काय होतं मला डेली खूप सारे कमेंट्स येतात पण जे सबस्क्राईबर असतात ना त्यांची कमेंट लवकर मला विजिबल होते त्याच्यामुळे पण मी तरी प्रयत्न करतो प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचं तर शंभर टक्के मी तुमच्या कमेंटचं उत्तर देतच असतो याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मला थोडंसं मोटिवेशन मिळालं पाहिजे मला थोडंसं बूस्ट मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला तर चला आता तुम्हाला आता शॉर्टमध्ये मी दाखवतो संपूर्ण माहिती टाकलेलीच होती आपण आता बघा झेडपी बघा इथे झेडपी यवतमाळ फार्मसी ऑफिसरचा रिझल्ट आलेला आहे त्याच्यानंतर आणखी इथे एक दुसरा होता त्याच्यानंतर झेडपी बीड विस्तार अधिकारी कृषी निकाल त्याचा पण जाहीर झालेला जा आहे त्याच्यानंतर औषध निर्माता अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांचा निकाल झालेला जा जाहीर त्याच्यानंतर यवतमाळ म्हणजे ऑलमोस्ट सगळे जे जेड पीचे तुम्ही साईटवरती जात राहा तिथे कसं आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ज्यांनी जो जो एक फॉर्म भरलेला होता त्यांचं तुमचं कर्तव्य आहे की त्या वेबसाईटवरती जाऊन अपडेट घेत राहा नाही तर आता मी तुम्हाला दाखवणार पण आहे कसं तुम्ही ते अपडेट घ्यायची हो तर आधी एक सॅम्पल रिझल्ट आपण बघूया जसं मी जबतमाळचा टाकलेला होता हा कोणता आहे फार्मसी ऑफिसरचा तर त्याच्यात बघू आणि याच्यात पण विद्यार्थ्यांना डाऊट असतात की म्हणजे आपण पास आहोत की आपलं सिलेक्शन होणार की नाही तर ते कसं बघायचं ते पण सांगतो मी तुम्हाला बघा आता तर आता रिझल्ट ओपन झालेला आता इथे बघा इथे पोस्टचं नाव असेल रिक्रुटमेंट ऑफ फार्मसी ऑफिसर आणि इथे जिल्हा यवतमाळ त्याच्यानंतर बघा आता इथे तुमचा काय असतो हा रोल नंबर सिरियल नंबर त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर अप्लाइड कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमधून के अप्लाय केला सेक्स मेल फिमेल डेट ऑफ बर्थ असते तुमची आणि तुमचं नाव असते त्याच्यानंतर इथे स्कोअर असतो हे आय थिंक सगळ्यांना माहीतच असेल आणि त्याच्यानंतर तुमचं हायर क्वालिफिकेशन डिप्लोमा आहे की ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन आहात तुम्ही हे संपूर्ण माहिती असते ही तर याचा याच्यात बघा कसं असतंय आता एक कॅन्डिडेट आहे हे आहे फिमेल स्नेहल एफ म्हणजे फिमेल ओके okay. स्नेहल जितेंद्र डोंगरे एस सी कॅटेगरीमधून यांचं सिलेक्शन झाले इथं बघू शकता आणि यांना मार्क्स आहेत वन सिक्स्टी सिक्स आता तुम्हाला काय करायचं आहे हे बरेचसे सर्व ज्यांनी सगळ्यांनी एक्झाम दिले तिथे तर सर्वांचं नाव असणारच आहे ओके okay. याचा अर्थ असा नाही की सर्वांचं सिलेक्शन होईल तर एक ते दोन वॅकन्सी असतात ओके आता जिल्हा परिषदेचं तुम्हाला माहिती झा कशा वॅकन्सी असतात जर एक ते दोन वॅकन्सी असतील किंवा दोन ते चार वॅकन्सी असतील तर तुम्हाला काय करायचं रँक नुसार तुम्ही टॅली करू शकता आता बघा इथे रँक आहे एक दोन तीन चार असं दहापर्यंत आता फर्स्ट पेजवर ज्यांचे नाव आहेत त्यांचे चान्सेस जास्त असतात तर इथे तुम्ही बघू शकता आता जर तुमचा जर नंबर फिफ्टीन रँक असेल त्याच्यानंतर तुम्हाला कॅटेगरी वाईज ते काउंट करायचं आहे जर एसीच्या दोन जागा असतील तर मग तुम्ही इथे काउंट करू शकता आता ही ए कॅटेगरी जरी एस C, एस सी असली पण यांनी काय केलेलं आहे ओपनचा ऑफ क्वालिफाय केलेला आहे जर ओपनमध्ये एक जागा असतील तर हे कॅन्डिडेट ओपनमध्ये जाणार ओके आणि त्यांची जी जागा आहे त्याच्यानंतर एस सीचं परत जो कॅन्डिडेट आहे त्याच्यानंतर एस सी जर दोन जागा असतील तर हे जे दोन एस सीचे कॅन्डिडेट आहेत यांचं सिलेक्शन होणार ओके आणि जी जागा आहे मग त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट असतील एस सीचे त्यांना काय एक ते दोन कॅन्डिडेट वन एस टू टू रेशो किंवा वन एस टू थ्री या रेशोमध्ये वेटिंगमध्ये बोलवलं जाते ही असते प्रोसेस ओके वेटिंगची पण क्लिअर झाला तुमचा डाऊट आता रँक नुसार कसं समजून घ्यायचं ते पण मी ब सांगितलं तुम्हाला तुम्हाला आपल्या जाहिरातीवरती जायचं आहे जाहिरात ओपन करायची किती जागा होत्या त्या जागेनुसार तुम्हाला इथे कसं तुमचं एक गेसिंग करता येते ओके सिलेक्शन होणार की नाही याच्यावरती समजून येते आणि जर खूप खाली नाव असेल जसं खूपच खाली रँक आहे तुमची शंभर दीडशे एकशे ऐंशी वगैरे तर इथे चान्सेस खूप म्हणजे शून्य चान्सेस म्हटलं तरी आपण चालेल ओके या प्रकारे हे सर्व प्रोसेस असते आता हीच तुम्हाला स सगळं मी सांगितलं आता डाउनलोड कसा करायचा रिझल्ट ते पण मी तुम्हाला माहिती सांगतो बरेचसे विद्यार्थ्यांना असं कमेंट येतात की टेलिग्रामवर येऊन ते फक्त मेसेज टाकतात की या झेडपीचा रिझल्ट लागला का झेडपीचा निकाल ओके तर तो तुम्हाला तोच जो मेसेज टाईप करताना फक्त झेड पी पाहिजे झेडपी चंद्रपूरचा निकाल लागला का ओके झेडपी चंद्रपूर थोडी मोठी स्पेलिंग आहे तर असं जर हे सर्व टेलिग्रामवर येऊन माझ्या ग्रुपवरती किंवा इतर ग्रुपवरती टाईप करण्यापेक्षा हेच जर तुम्ही गुगलवरती केले आणि झेडपी धुळे ओके okay, असं जरी टाईप केलं तुम्ही त्याच वेळात तुमचं काय होईल तुमचा रिझल्ट बघून होतो तर मी माझा उद्देश हेच आहे की तुम्ही इथे प्रश्न विचारा पण काही काही जे गोष्टी असतात ना आपल्याला आल्याच पाहिजे ॲज अ ॲस्पेरंट आपण या सर्व गोष्टी आल्याच पाहिजेत तुम्हाला ओके okay. आपण कसं यूट्यूब बघतो आपल्याला इंस्टाच्या रील सेव्ह करता येतात सर्व करता येतात जर आपला रिझल्ट डाउनलोड कसं करता येत नसेल तर दिस इज व्हेरी 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 बॅड कंडिशन फॉर यू बाईज ओके तर म्हणून आता एकदा समजावून सांगतो परत याच्यानंतर तुम्हाला आय थिंक हे सगळं समजून जाईल तर बघा आता तुम्हाला आता समजून घ्या आता कोणत्या तरी झेडपीचं आता बरेचसे विद्यार्थी कमेंट करतात लागला का रिझल्ट लागला का तर हे सर्व कमेंट करायची काही गरज नाही डायरेक्ट जा तुम्ही गुगलवरती खूप सिंपल आहे प्रोसेस गुगलवरती जायचं आता बघा आता तुम्हाला मी इथं दाखवतो लाईव बिलकुल इथं टाका तुम्ही झेडपी चंद्रपूर टाकतो मी ठीक आहे इथं वेबसाईट पण येऊन जाते डायरेक्ट असं टाकल्याबरोबर पण नुसतं झेडपी चंद्रपूर जरी टाकलं तरी तुम्हाला तिथे येऊन जाईल आता एक सॅम्पलसाठी ओके तुम्ही इथं बाकीचं पण बघू शकता झेडपी धुळे पुणे ठाणे वगैरे असं सगळं बघू शकता असं केलं तुम्ही फ्रंट पेज ओपन केल्याबरोबर मित्रांनो बघा इथे महत्वाचे शासन निर्णय दिसतात तुम्हाला ही आपली चंद्रपूरची साईट बघा किती सुंदर आहे त्याच्यानंतर असं खाली गेलं तर बघा हॉल तिकीटचं आता आपल्याला काही गरज नाही बघा या पदांची निकाल गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे कोणती सर वरची सहाय्यक लेखा एक्स वाय जेड जे काही पदे आहेत तारतंत्री या सर्वांचे निकाल लागलेले आहेत इथे तुम्हाला बघत राहायचं अपडेट तुमची नवीन पोस्ट आली का जसं फार्मसी ऑफिसरची इथे आलेली नाही तर इथे मग ते अपडेट होईल तर ते आपल्याला आपलं काम आहे की रोज आपण चेक करत राहावं त्याच्यानंतर इथे दुसऱ्या टॅपमध्ये काय ओपन होईल इथे तुम्हाला अपडेट दिसेल की दस्तावेज पाड पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं म्हणतो आपण डी व्ही शॉर्टमध्ये तर डी व्हीबद्दल पण माहिती तुम्हाला इथेच मिळेल तुम्हाला काम काय तुमचं की प्रत्येक गोष्ट टेलिग्रामवरती अवलंबून राहू नका काय होईल रिझल्ट येऊन जाईल आणि तुम्हाला माहितीच नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट पण निघू जाईल कारण इतकी हार्ड अँड फास्ट प्रोसेस होत आहे आता अगदी इकडे निकाल लागला दुसऱ्या दिवशी डी असते सेकंड डे बिलकुल त्याच्यामुळे तुमचं काम आहे अशी प्रोसेस तुम्ही चेक करत राहायची त्याच्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आणि निकाल डाउनलोड करायचा आणि निकाल कसा बघायचा त्याच्यामध्ये मा संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे रँक कसं आपण आपली रँक कन्सिडर करायची तर हे झालं तुम्हाला आता सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये कवर केल्या याचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना निकाल पण डाउनलोड करता येत नव्हते हो तर तुम्ही कसं आहे विद्यार्थ्या मित्रांनो सर्व गोष्टीमध्ये तुम्ही अपडेटेड राहिलं पाहिजे हाच माझा एक मोटीव असतो त्यासाठी मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे आता बाकीचे जे रिझल्ट आहेत ते प्रकारे तुम्ही डाउनलोड करत राहा आज आणि उद्या बऱ्याचशा पदांचे निकाल येणार आहेत थँक्यू व्हेरी मच काही कमेंट्स असतील कमेंट, कमेंट बिंदास येऊन कमेंट करा पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच